आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. 1600 वर्षाची खिद्रापूरची शाळा आजही तारुण्यात, शिक्षकांची मेहनत ठरते कारणी. शिरोळ तालुक्यातील खिद्रापुरात शिक्षकांनी मनावर घेतलं आणि विद्या मंदिराला सुंदर बनवलं. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्यकिर्तीत खिद्रापूर येथे मराठी शाळा बांधण्यात आली. या शाळेची देखणी इमारत आजही चांगली आहे. इमारत पाहिली की बांधकाम कसं झालं असेल, टिकाऊ कसं राहिलं, असे अनेक प्रश्न तयार होतात. आणि नक्कीच प्रश्न पडतो तो आजच्या जिल्हा परिषदेच्या अभियंताच्या हातून बांधण्यात आलेल्या पडक्या शाळांचा. पण हा जुना ठेवा जपण्याचं काम जर कोणी केलं असेल तर इथल्या शिक्षकांनी, शंकर जुगळे यादव आधी चांगल्या शिक्षकांनी शाळेचं सुशोभीकरण अतिशय चांगलं केलं आहे. मधल्या काळात शाळा पडते की काय अशी भीती होती, पण ही शाळा आज डिजिटल शाळा म्हणून प्रसिद्धीला आली आहे. चांगले शिक्षक असले तर शिक्षणाची गुणवत्ता वाढते आणि भौगोलिक परिसरही संस्काराला कारणीभूत ठरतो. हेच इथल्या शिक्षकांनी आपल्या कर्तव्यातून मिळवलेल्या अधिकाराचा वापर करून दाखवला आहे. जुगळे त्या मराठी विद्या मंदिर खिद्रापूरमध्ये गेली 8 वर्ष झाली अध्यापक म्हणून कार्यरत आहेत. गेल्या 8 वर्षामध्ये इथल्या ग्रामपंचायत, ग्रामस्थ, पालकांच्या मदतीनं ही शाळा आज 125व्या वर्षामध्ये पदार्पण करते आहे. 2012ला ही शाळा 1 ते 7 वर्ग असताना अचानक 3 वर्ग शिक्षक नसल्यामुळे मोडले गेले. पण 2013ला लगेचच पुन्हा ते 3 वर्ग ॲट अ टाईम सुरू झाले. तिथल्या ग्रामस्थांची आणि लोकप्रतिनिधींची किमी आहे. आमच्या सगळ्या प्रयत्नांना इथले ग्रामस्थ, सगळे गावाचे खूप मदत करत असतात. शाळेवरती या गावाचं खूप असं प्रेम आहे. 125व्या वर्षाला जूनपासून सुरू झाली. 77 रुपये महोत्सवाचा कार्यक्रम जून 2017ला सुरू झालेला आहे आणि लोकसहभागालासुद्धा त्यावेळेपासून सुरुवात झाली. आज लोकसहभागातून आम्ही सर्व खोल्यांमध्ये बोलक्या भिंती करायचं काम केलेलं आहे. महानकर न्यूजसाठी खिद्रापूरहून मोहन जमादार.